아쭈 아헤드 아쭈 아헤드 군야자 캐리 나이 나이트 부티 티아치 티브라 파 아쭈 아헤드 샤니 바스 또 샤니 파라알 소르 사파테 호티 सुमित हा मोठा माणूस झाला तू नाही सातची वेळ ठरली होती पावडे आठ वाजत आहे आता बॉसला वाट बघायला लावतो तू बहिणीचं काम असतं तिचं नाव आम्हाला माहित नाही असं वाटतं तुला सुमी सर बीचा लाडका सुमी अशी घोडचूक तू कशी केली कोणती घोडचूक बॉस माल कुठे आहे सुमी कितीही लपवलं तरी आम्हाला कळणारच आहे बॉस मी टॅक्सीतून माल दहीसरला उतरला तेवढ्यात ऍक्सिडेंट झाला बॉस आणि एक छोटा मुलगा जखमी झाला मी त्याला बघायला गेलो आणि सामानाचा बॉक्स त्या मुलापेक्षा आपला माल महत्वाचा हे तुला कळायला नको तुम्ही सॉरी चूक झाली बॉस मला फक्त दोन दिवस द्या मी माल शोधून आणतो हे आता अशक्य तुम्ही लाखांचा माल तू वास्तव त्यातल्या त्यात तू काल पोलीस स्टेशनला जावं लागलं तुला त्याची भरपाई तुला करावीच लागणार याची बॉडी आपल्या माणसानं सांगून फर्नेस मध्ये चाळून टाक असीम इनफ खूप झालाय आता एका डिटेक्टिव्हला आपली कामं सोडून असली लफडी करणं शोभत नाही मी निघाले अरे श्यामल हेही आपलंच काम आहे ओ रिअली मग धुरंधर सरांच्या लाडक्या असीमला एक सोजो आणि सात्विक मुलगी आवडते आणि तो तिच्यावर पाळत ठेवतो आणि सरांची सिनियर असिस्टंट त्याच्या सोबत त्या मुलीच्या मागे मागे फिरते वा मान काम आहे अगं श्यामल तसं नाहीये मी चालले अगं श्यामल अगं ती श्यामल एक्सक्यूज मी मॅडम
मला तुमच्याशी बोलायचं होतं. कोण आहे तू? का पाठलाग करतोय माझा? हे बघ हे बघ, दूर हो, नाही तर मी. हे बघा, तुम्ही शांत व्हा, एक सेकंड माझी गोष्ट ऐकून घ्या. मला मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. खूप दिवसापासून बघशे तू माझा पाठलाग करतोय. हे बघ, तू जवळ आलास ना ओरडे ना मी. हे बघा, तुम्ही ओरडू नका, तुम्ही शांत व्हा पहिले. तुझा आय मीन तुमचा भाऊ हरवलाय ना, हे कळलं मला, म्हणून मी तुम्हाला मदत करायला आलो होतो. हो, हरवलाय माझा भाऊ, म्हणून माझा पाठलाग करतोयस ना, म्हणून चळतोयस ना मला तू. नाही, मारून टाक. तुम्ही गैरसमज करू नका, एक मिनिट जरा शांत व्हा. मॅडम एक्सक्यूज मी. हे बघा, तुम्ही जरा शांत व्हा, तुम्ही रडू नका. हे घ्या, रडू नका. हे बघा, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. अहो मी कोणी गुंड नाहीये, अहो मी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे. तुला आय मीन तुम्हाला मदत करायला आलो होतो. तुला म्हटलं तरी चालेल. नाही, असू दे तुमच्याचकडे. नाही, असू दे ना. थँक यू. तू खरंच मदत करशील मला? हो, आवडेल ना मला. थँक यू. आणि हो, तू त्या मुलीच्या मागे का लागला होतास? स्टॉक करीत होतास का तिला? अगं मी तिला स्टॉक करत नव्हतो. अगं आय जस्ट वॉन्ट टू हेल्प हर. अगं मी तू खूप संकटात आहे. ओ, मी तू? मला मितलच म्हणायचं होतं. अगं तिचा भाऊ सुमित 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे? अगं मी पण डिटेक्टिव्ह आहे ना, तेवढी माहिती मलाही काढता येते. म्हणजे तू पाळत ठेवत होतास तिच्यावर? अगं तसं काही नाहीये. अगं ऍक्च्युली ती आमच्या घराच्या मागच्या लेन मध्येच राहते आणि ती मला आवडायची. आय मीन आवडते. ती कादंबरी जीव घेईल ना तुझा. ती कोण आहे माझी? ती काय बायको आहे ना माझी की गर्लफ्रेंड? उगाच माझ्या मागे चिकटली. बघू दे, मी काय म्हणतो, ती मितल खूप गरीब आहे ग, तिला सरांची फीस परवडणार नाही. मग काय, तू सरांशी बोल ना जरा, त्यांना म्हणणं की तिची केस फ्रीमध्ये हँडल करा म्हणून. पण का? अगं का म्हणजे काय, अगं ती तुझी मावस बहीण आहे आणि शिवाय ती खूप गरीब पण आहे. काय? अगं म्हणजे असं ऑलरेडी मी सरांना सांगितलेलं आहे. तू बोल ना प्लीज, सर काहीतरी करतील. तू म्हणशील तर ऐकतील ते. प्लीज प्लीज श्यामल. बघते, बोलते सरांशी. थँक्यू. सर, माझ्या दूरच्या नात्यातली बहीण तुम्हाला भेटायला आली, मिताली बांगर. सर, तिचा भाऊ गेल्या 3 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ? तिचा भाऊ म्हणजे तुझा भाऊच ना? हो. पोलिसांकडे का नाही गेली ती? सर, पोलिसांकडे गेली तर तिचा भाऊ सुमित म्हणजे आय मीन माझा भाऊ जिवंत वापस येणार नाही असं तिला वाटतं, म्हणून मीच तिला तुम्हाला भेटायला सांगितलं. ठीक आहे, घेऊन येते. मिताली. बस बस. श्यामल, तुझी बहीण आणि या असीम बरोबर? हे दिन मला सगळं सविस्तर सांग. हो सर, माझा भाऊ सुमित आणि मी आम्ही गोराईला एका चाळीत राहायचो.
माझे आई वडील मी 12वीत असतानाच वारले. सुमित माझ्यापेक्षा धाकटा. आई बाबा गेल्यानंतर त्याने शिक्षण सोडून दिलं आणि कमवायला सुरुवात केली. मी मात्र अजूनही शिकते. सुमित मला काहीच कमी पडू देत नव्हता. मला माझ्या भावाचं खूप कौतुक वाटायचं. पण एक दिवस अचानक आमच्याकडे पोलीस आले आणि सुमितची चौकशी करू लागले. सुमित आल्यावर त्याला पोलीस स्टेशनला पाठव असं सांगून ते निघून गेले. त्या दिवशी सुमित खूप उशिरा घरी आला. खूप सैरफेर झाला होता तो. मी तुला किती वेळा सांगितलं माझ्यासाठी जेवायला थांबू नको म्हणून? आणि मी किती तर सांगितलं की मी थांबणार. सुमित, मगाशी पोलीस आले होते घरी. तुला उद्या पोलीस स्टेशनला बोलवलंय. काय काय झालं? काय नाही. सुमित, खूप टेन्शन मध्ये वाटतस. काही झालंय का? नाही, तसं काही नाही. अरे मग इतका सैरभैर का वाटतस? आणि मला सांग, तू काम काय करतोस रे? आणि आपल्या घरी पोलीस का आले? नाही ग, तसं काही नाही. तो माझा मित्र आहे ना आकाश, खून झालाय. काय म्हणून पोलीस आले असणार चौकशी करायला. पण तू घाबरू नको, मी उद्या जाणार सकाळी पोलीस स्टेशनला. बरं, तुझं कॉलेज काय आहे? छान सुरू आहे. पारू वाढवू ना जेवायचे. हो, वाढ. सुमित माझ्यापासून काहीतरी लपवत होता, तरी त्या दिवशी मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्यावरून मला नक्की असं वाटायला लागलं की तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय. दुसऱ्या दिवशी सुमित पोलीस स्टेशनला जाऊन आला. मी सगळं विसरून गेले. आणि त्या दिवशी रात्री आमच्याकडे एक विचित्र माणूस आला. सुमित आहे का घरी? तो सकाळीच कामावर गेलाय, यायचा अजून. तो आला, त्याला सांग म्हणावं अंकल आले होते. उद्या संध्याकाळी 7 वाजता बॉसने ऑफिस मध्ये बोलवलं. येतो. एक मिनिट, आज आज ये ना. पाणी वगैरे काय नको नको मला आता जायला हवं, कारण खूप लोकांना अजून निरोप द्यायचे. मला तो म्हातारा जरा विचित्रच वाटला. वयाच्या मानाने फारच चपळ होता तो. त्या म्हाताऱ्याला कधी आधी बघितलं होतं? हो सर, तो म्हातारा सुमितला 1-2 भेटायला आला होता. हो सर, खरंय. आणि मग त्यानंतर सुमित गेला त्याच्या बॉसला भेटायला, करेक्ट? हो सर, पण तो खूप घाबरलेला होता. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेलाच नाही. संध्याकाळी तो मला म्हणाला की कदाचित त्याला घरी यायला खूप उशीर होईल, किंवा कदाचित तो काही दिवस घरी सुद्धा येणार नाही. म्हणून तो मला त्या दिवशी माझ्या मैत्रिणीकडे नेणार होता. त्या दिवशी त्यांनी टॅक्सी देखील केली, पण उशीर झाल्यामुळे त्या दिवशी टॅक्सी त्यांनी बॉसच्या घराकडे नेली. तो एरिया जरा मला विचित्रच वाटला. विचित्र म्हणजे? म्हणजे खूप शांत, सामसूम,
सामान्य माणूस रात्रीच्या वेळी तिकडे फिरकणार नाही असा. त्याने टॅक्सी गल्लीच्या तोंडाशीच थांबवली आणि चालू लागला. त्याला वाटलं मी गेले, पण मी त्याचा पाठलाग केला. त्याला त्या अंधाऱ्या जुन्या बिल्डिंग मध्ये शिरताना पाहिलं आणि मी परत आले. त्या दिवशी मी त्याला त्या बिल्डिंग मध्ये शिरताना पाहिलं, ते शेवटच. नको, आहे कालचा. काल मी पुन्हा त्या बिल्डिंग मध्ये जाऊन आले, पण तिथे कोणीच नव्हतं. काय तू तिथे एकटीच गेली होतीस? पुन्हा असं करू नकोस. हो, असिमनी पण तेच सांगितलं. व्हेरी गुड. असिमनी तर सगळंच केलं दिसतंय. माझं कामच नाही या केस मध्ये. नाही नाही, असं कसं? असिमनीच मला सांगितलं तुमच्याबद्दल की तुम्ही माझ्या भावाला शोधू शकाल. अच्छा, असिमनी सांगितलं म्हणून तू माझ्याकडे आली. सर, तुम्ही शोधाल ना माझ्या भावाला? धुरंधर लिमये म्हणतात मला. हा धुरंधर लिमये जेव्हा एखादी केस घेतो ना, तेव्हा ती केस सॉल्व झालीच असं समजतं. एनी डाऊट? नो डाऊट सर. गुड. आता तू तुझ्या घरी जा, माझ्या पैशाची काळजी करू नकोस. फक्त ती बिल्डिंग एकदा आम्हाला दाखवू शकते? हो हो, दाखवेल ना सर. सर, मी पण इशा बरोबर जातो, ती बिल्डिंग बघून घेतो एकदा. व्हॉट, तू ती जागा बघितली नाही? यस सर, नीट आठवत नाही, खात्री करून घेतो. चल मी तू. मिताली चल. हॅलो सर. असेम एक मिनिट. काय सर? कसं जाणार रे तिला घेऊन? सर, माझ्या बाईक होता. हे एवढ्या उन्हामध्ये माझी कार घेऊन जा. धुरंधर 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 धुरंधर. वेगवेगळ्या कंपनीमध्ये जाऊन जाऊन त्यांना माल सप्लाय करतो साहेब. म्हणजे तू कोणाहीसाठी काम करत नाहीस? नाही साहेब. अरे राजन, तू चांगला ग्रॅज्युएट आहे, तुला एखादी नोकरी नाही मिळाली साहेब? आधी नोकऱ्या कुठे आहेत साहेब? मार्केट अख्खं डाऊन आहे साहेब. तुला नोकरी नसूनही लाईफस्टाईल खूप छान मेंटेन करतो तू. आता साहेब, नोकऱ्या करून करून किती पैसे मिळतील साहेब? महिन्याला 20-25 हजार रुपये मिळतील साहेब. पण असली कामं केलीत ना साहेब, तर महिन्याला 50-60 हजार रुपये तर मिळतातच. आणि हल्ली साहेब, कंपनी जर टार्गेट कम्प्लीट केलं ना तर चांगले इन्सेंटिव्ह सुद्धा देतात. अच्छा, अशा कामासाठी कुणाकडून कमिशन तुला मिळतं? चांगलं माहिती आहे. सध्या तू मन्या आणि सूर्या गँगवर बरेच दिसतोस. नाही नाही साहेब, ते फक्त माझे मित्र आहेत, म्हणजे माझ्यासारखेच फिरते एजंट्स आहेत. ते काय करतात माहिती आहे तुला?
ड्रग्स विकतात साहेब. आता ते कामाच्या व्यतिरिक्त काय 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 करतात ते मला नाही माहिती ना साहेब. म्हणजे म्हणून मी काही ते ड्रग्स विकणार नाही ना साहेब. आज मला सांगा तुम्ही इतक्या डेडली क्रिमिनल सोबत वावरता म्हणून का तुम्ही खुनी बलात्कारी झाला. स्मार्ट बनू नको. तुझ्या घरामध्ये एखादा पुरावा मिळेल ना ते पोपटासारखे बोलते बंद होईल तुझे. चालून द्या ना सगळी ड्रेस बदलत पण कुठेही काहीही सापडलेलं नाही. तुझ्या घरामध्ये काही सापडलं नाही म्हणून आज तुला सोडतो आणि घरात तुझी मानगूट धरायला मी लवकरच सर. गेल्या 2 महिन्यातल्या मिसिंग केसेस. यांच्यापैकी कोणाचा काही शोध लागला? सर फारच कमी लोकांचा. आणि सर ज्याही सापडल्या त्या सगळ्या डेड बॉडीज सापडल्यात. हा फक्त 3 वेगवेगळ्या केसेसमध्ये पोलीस शाळा आणि कॉलेजमधल्या पळून गेलेल्या मुलांना शोधू शकले. म्हणजे अजूनही यांच्यापैकी जे मिसिंग आहेत त्यांचा आधी आपल्याला शोध घ्यावा लागेल. यस सर. आणि सुमित आणि हे जे मिसिंग झालेले लोक आहेत यांच्यामध्ये काही साम्य आहे का हे शोधावं लागेल. शामू तू एक काम कर. यस सर. हे जे मिसिंग झालेले जेवढे आहेत ना त्यांच्यापैकी कोणाचा कायदेशी किंवा पोलिसांशी कधी काही संबंध आलाय का याची जरा चौकशी कर. ओके सर. असिम. यस सर. त्या मितालीनी जी जागा सांगितली होती ती आठवते तुला? सर ती जागा त्याला चांगली ठाऊक आहे. बस ना श्यामल आता किती चिडवणार आहेस. येस सर. मला ती जागा दाखव. पण सर तुम्ही कशाला बघता? म्हणजे मी नजर ठेवतो ना. नाही तू मितालीवर आय मीन मितूवर नजर ठेव. काय सर आता तुम्ही पण माझी खेचताय ना. अरे खेचत नाही आहे. आय एम सिरियस. मितालीला प्रोटेक्शनची जास्त गरज आहे. तिला जास्त धोका आहे म्हणून. ठीक आहे सर. चला कामाला लागावं लागेल. येस सर. अमित सारखी आणखीन एखादी मिसिंग केस यापुढे व्हायला नको. येस सर. मला वाटतं याच्या पुढच्या काही रात्री आपल्याला जागूनच काढावं लागणार. राईट. राईट सर. येस सर. ठीक आहे.
येतो मी. शिफ्ट होणार आहे तू? नाही का? घरातल्या सगळ्या सामानाची उलथापालथ केलीस. मला वाटलं मुंबई सोडून कुठे पळून जातोस की काय. नाही बॉस, मुंबई सोडून कुठे जाणार. बरोबर आहे, मुंबईत तुझे खास मित्र राहतात ना, केव्हाही तुझ्या घरी येतात, त्यांना वाटेल ते करतात. उदाहरणार्थ इन्स्पेक्टर साने. सानेला काय सांगितलं तू? काहीच नाही. कोणाकरता काम करतोस, कोणाला माल विकतोस, कोणाला माल सप्लाय करतो, सगळं नाही बॉस. मी एवढं सांगितलं की मी एक फ्रीलान्सर आहे आणि ऑफिस टू ऑफिस जाऊन माल डिलिव्हर करतो एवढं. साने तुझ्याकडे झडती घ्यायला का आला होता आणि त्याला तुझा संशय का आला? बॉस, मला मने आणि सूर्यासोबत त्यांनी बघितलं असणार पण मी ताकास्तूर नाही लागू दिला. पण पोलीस आले तर तू आमच्यापासून का लपवलंस? आम्हाला का सांगितलं नाही? सर्बींना खोटी माणसं आवडत नाही. आणि पुन्हा पोलीस आले ना तर आम्हाला कळव आणि पोलिसांपासून जरा लांबच राहा. पोलिसांना जी माणसं आवडतात ती माणसं आम्हाला आवडत नाही. आणि आम्हाला जे आवडत नाही त्याचं आम्ही काय करतो? जर मी वेळेवर आलो नसता ना तर तुझा राम नाम सत्य झाला होता समज. थँक्स. चल. कुठे? तुला तुझ्या घरी सोडतो. नको नको, मी जाईल एकटा. तुला काय वाटलं? त्या लोकांनी तुला असंच सोडून दिलं म्हणून? अरे ही माणसं तुझ्या घरात सुद्धा बसली असतील. हो हो, जाऊया. कोण आहे ते माहिती नाही पण मला माझ्या बॉसवर संशय आला. पण या दोघांना मी कधीच बघितलेलं नाही.
एक काम कर, माझा नंबर लिहून घे, गरज पडली तर मला फोन कर. तुझं नाव? शेखर, शेखर पांचाळ. मी राजन मलबार. सोडतोस का मला घरी? हा. पुरंदर. कॉफी नकोय मला. नाटक करू नकोस, केली आहे तर घे उपचार. पडू दे तशीच, माझ्या बापाचं काय चाललंय हल्ली ना? जरा तू आगाऊपणा जास्त करतोय. कादंबरी जाऊ दे ग, रात्री नीट झोप झाली नसेल ना त्याची. सरांनी त्याला मितालीवर लक्ष ठेवायला सांगितलं होत. तरीच एखादी नवीन मुलगी दिसली की लागलीच लाड टपकायला लागते ना आमची. तुला काय करायचंय ना? आणि तू काय इतका इंटरेस्ट घेते माझ्या? ते कळायला ना अक्कल असायला हवी तुला. तुझ्याकडे आहे ना? आणि कोण आहेस ग तू, माझी आई की बायको? बघितलं श्याम कसं टचटच बोलतोय मला. अरे काळजी वाटते म्हणून बोलतेय मी. जाऊ दे, तुला काय आहे म्हणा. इतना सन्नाटा क्यों है भाई? आपल्याच ऑफिस मध्ये आलाय तुम्ही? काही नाही सर, नेहमीच. दोन शाळेतली मुलं भांडलीत. असे मिताली ओके? ती ओकेच असणार. हाय ना ठोंब्या. येस सर, शी इज फाईन. पण सर तिच्या घराभोवती दोघांना मी घुटमळताना बघितलं. मला वाटलं मितालीला मी भेटायला बोलवलंय म्हणून. सर ठीक आहे. सर सर एक सरप्राइझिंग लीड मिळाली. कुठली? सर मिसिंग केसेस मधली काही नावं मी बाहेर काढली सर. त्यामध्ये आणि सुमित मध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. त्या सगळ्यांना जॉब नव्हता आणि दुसरं म्हणजे सुमित प्रमाणे त्यांनाही पोलीस स्टेशन मध्ये बोलविण्यात आलं होतं. सर तुम्ही मागितलेल्या फाईल सर लवकर आणल्यात. हा म्हणजे आधीच काढून ठेवल्या होत्या ना सर. आधीच? हो. अहो ते धुरंधर साहेबांच्या ऑफिस मधले मॅडम आहेत ना सर. श्यामल नाव आहे त्यांचं. हा हा. त्यांना सुद्धा हीच माहिती हवी होती ना. आणि आपण दिली? सर आता त्यांनी सांगितलं, तुम्हीच सांगितलं म्हणून. अरे पण म्हणून तो विश्वास ठेवायचा काय? डोकं आहे की नाही ते फिरलं? सर आता ते धुरंधर साहेब तुमचे मित्र आहे, मग संशय कसा घेणार? काय निघा निघा. साहेब आता काय आहे? साहेब तो सुमित बंगाल आहे ना, तो गेले 10-12 दिवस गायब आहे सर. म्हणजे आपण त्याची झडती घेतली होती ना तेव्हापासूनच गायब आहे सर. तो आणि राजन खास ओळखीचे आहेत बघ. उचला त्याला. सर फरार आहे तो, कसा उचलणार? अरे राजनला उचला ना. ओ, 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 सर राईट सर. शेखर अरे एवढ्या रात्री इथे मला कशासाठी बोलवलंस? अरे माझ्या गाळ्यापर्यंत आली आहे या, ते माणसं मला केव्हाही मारून टाकतील. कोण? माझ्या बॉसची माणसं. मी त्यांच्याशी मागाही खोटं बोललो होतं यार. माझा बॉसच माझ्या जीवावर उठला यार. उद्या मला भेटायला बोलवलंय, तिथे मी जिवंत जाईल तर खरं, पण परत येईल की नाही काही सांगता येत नाही. हे बघ, तू सगळं खरं खरं आणि कोणासाठी काम करतोस हे जर मला सांगितलंस ना तरच मी तुला मदत करू शकेन. ठीक आहे, मी सगळं खरं सांगतोय. आज मला
इन्स्पेक्टर सानेंनी परत भेटायला बोलवलं. सुमित बांगर बद्दल विचारत होते ते. कदाचित सुमितवरही संशय असेल त्यांचा. सुमित भेटलाही होता त्यांना, पण त्यानंतर तो गायबच झाला. म्हणजे तुला सुद्धा ते तसाच गायब करतील असं तुला वाटतंय? हो यार, काही वेळापूर्वी अंकल येऊन गेला. उद्या बॉसने भेटायला बोलवलंय मला. शेखर यार, माझी मदत कर यार. मला या संकटातनं बाहेर का. मला सर्व मान्य आहे. मला माझ्या सर्व चुका मान्य आहेत. मी बॉसचा चोरीचा माल स्मगल केला, त्यावर भरपूर कमिशन कमावलेलं, भरपूर पैसा कमवला. पण मित्र, मला या संकटातनं बाहेर का. प्लीज माझी मदत कर. एक आयडिया. आयडिया उत्तम आहे, पण तुला हे करणं शक्य आहे असं तुला वाटतं? अशक्य हा शब्द ज्याच्या डिक्शनरी मध्येच नाही आहे, अशा धुरंधर नेमयाचा हा नाव आहे. काय काय झालं? काय नाही, हे मला सहज शक्य आहे असं म्हणाल. ओके. कोण पाहिजे? बॉस. तू कोण? राजनचा मित्र शेखर पांचाळ. राजन कुठे आहे? तेच बॉसला विचारायचं. म्हणजे? ते तुला नाही कळलं? बॉसकडे नाही. ये. थांबा इथे. तू राजनचा मित्र आहेस? शेखर पांचाळ. तू कोण? राजन कुठे? मी फक्त बॉसशी बोलेन. तू कोण? मीच बॉस आहे. बोलत आहे. राजन कुठे? तेच मी तुम्हाला विचारतो. माझा मित्र कुठे आहे ते तू सांगायचंस. कारण आज 7 वाजता तुम्हाला भेटायला येणार होता, पण त्यानं तुला पाठवलं. त्याने मला पाठवलं नाही, मीच आलो. कारण मला शंका आहे की राजनला तुम्ही गायब केले म्हणून. नॉनसेन्स. यू आर टॉकिंग नॉनसेन्स. कारण तुलाच माहितीये राजन कुठे गायब झालाय ते. कुठे आहे माझा मित्र? तो स्वतंत्र आहे, कुठेही जाऊ शकतो. राजनला मी चांगला ओळखतो. मित्र आहे तुम्हाला. त्याच्या घरी 2 पोलीस येऊन गेले, घराची झडती सुद्धा घेतली, त्याला पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेले. आणि म्हणूनच तुम्ही त्याला गायब केले, जसं सुमितला गायब केले. सुमित, त्याच्याशी तुझा काय संबंध? कारण सुमितही माझा मित्र होता. आम्ही तिघेही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. त्याची सगळी लफडे मला माहिती होती. हे बघ, राजन बद्दल जर तुम्हाला काही सांगितलं नाही ना, तर हे तुला खूप भारी पडेल. हे बघ, तू माझं काही बिघडवू शकणार नाहीये, कारण तू इथून जिवंत परत जाणार नाहीये. प्रमाद आहे. मी जर इथून 5 मिनिटाच्या आज जर बाहेर पडलो नाही ना, तर माझा एक माणूस पोलीस स्टेशन मध्ये जाईल, आणि त्याच्याजवळ राजनची डायरी आहे, ज्याच्यामध्ये तुमची सगळी कुंडली लिहिलेली आहे. आणि शिवाय ज्यावर इथलं लोकेशन मी लिहून ठेवलेलं आहे. काय हवंय तुला? राजन. तो तर मलाही हवाच आहे. ठीक आहे. तर 3 दिवसांनी मी पुन्हा परत येईल. आणि 3 दिवसात मी त्याला शोधून नाही आणू शकलो तर काय करायचं हे मी सांगेन.
एका मामुली माणसाची अट मान्य केली. तो बोलला ते खरं असेल ना? राजन कुठे आहे हे त्याला माहितीच नसेल ना, तर आपल्याला सावध राहायला हवं. कारण राजनला शोधणं गरजेचं आहे. आणि राजन कुठे अडकला असेल तर ज्याला त्या पिळ्यातून बाहेर काढायचं त्याच्या मित्राचा वापर करतो. अंडरस्टँड? शेखरचा पाठलाग कर. पाठला करतोस का रे? मित्र जर माझ्यापासून काही लपवत असेल तर? अच्छा, मग माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेत असेल तर मला हे करावंच लागेल. काय गैरफायदा घेतला मी तुझ्या मैत्रीचा? अच्छा, काळेला माझं नाव सांगून मिसिंग कंप्लेंटची फाईल नाही मागवलीस? अरे 10-12 दिवसापासून गायब असलेल्या सुमित बांगरची बहीण पोलीस कंप्लेंट न करता तुझ्या प्रोटेक्शन मध्ये आहे. माझी क्लायंट आहे ती. अच्छा, जिचे खायचे वांदे आहे तुझी फिकुडून देणार? माझ्या फीची चिंता नको करू, तो ती मी वसूल करून गेल बरोबर. आणि राजन मालाबारीच काय? नाटक करू नको धुरंदर. राजन देखील असाच गायब झाला आणि त्याला शेवटच तुझ्यासोबत बघितलं माझ्या माणसांनी. मला मी आता खूप थकलोय. मला 2-3 दिवस दे, मी सगळा गेमच तुझ्या समोर ओपन करतो. नाही, मला एक सांग धुरंदर, मिसिंग कंप्लेंट ची फाईल घेऊन तू काय करणार आहेस? मला तुझा माझ्यावर विश्वास आहे. अजिबात नाही. व्हेरी गुड. मग मी आता तुला जे काही सांगतोय ना त्याच्यावर सुद्धा अजिबात विश्वास ठेवू नकोस. हे राजन आणि हे काही लोक आहेत ना जे गायब झालेले आहेत, त्या सगळ्यांची पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर ते गायब झालेले आहेत. त्या लिस्टमध्ये अजून असे बरीच माणसं आहेत जे गायब व्हायचे आहेत. हे सगळी माणसं एकाच बॉसचा माल विकायचे. मला वाटतं एवढी माहिती तुला पुरी आहे 2-3 दिवस काम करण्यासाठी. ठीक धुरंदर, तू अजूनही सत्य सांगत नाही. मी मिथालीला बोलवणार आहे. भाऊ गायब झाला तरी पोलीस कंप्लेंट करायला ती आली नाही. मल्हार, अरे तू 2-3 दिवस सुद्धा थांबू शकत नाही का प्लीज? अरे माझा मोठा प्लॅन फेल जाईल. ठीक आहे, मी तुला 3 दिवसाची मोहलत देतो पण त्यानंतर मी काहीही ऐकणार नाही तुझं. चालेल. या 3 दिवसांमध्ये तू या मिसिंग लोकांचा धागा पकडून एवढा उच्छाद मांड की त्यांचा बॉस चौतळून पुढे आला पाहिजे. परब, एक काम कर. काळा बाजार करणारे, स्मगलिंग करणारे हे जितके कोणी असेल ना त्यांच्या माणसांना अरेस्ट कर. त्यांच्या प्रत्येक अड्ड्यावर धाड टाक. तुला हवं ते कर, बाकी परमिशन मी घेतो कमिशनर साहेबांची. अजिबात काळजी करू नकोस. दोड चालणार नाही तर 2-4 जणांना. यस, मुंबई पोलीस काय करू शकते या गुन्हेगारांना कळायला पाहिजे. यस, मू गाडी काढ. या 3 दिवसात आपल्या 5 ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. कोणी इन्फॉर्मेशन दिली त्या इन्स्पेक्टर सानेला? काय विचारतोय मी, माझ्याशी करणारी या सर्व्हिसशी करणारी? सर, मला राजनमध्ये संशय येतोय. मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही.
सलील, जतीन, तवी, मला खरंच तुमच्या पैकी पोलीस इन्फॉर्मर कोण आहे? मी काय विचारतोय, तुमच्या पैकी पोलीस इन्फॉर्मर कोण आहे? नाही सांगा तुम्हाला. फर्नेस मध्ये टाकायला सांग. सर, मला वाटत की राजन हा पोलिसांचा इन्फॉर्मर असावा. माझा कुठे त्या शेखर पाहिजे, त्यालाच माहिती पुरवली असेल. तो आज येणारच आहे, तो येईल त्याची गॅरंटी कर. तुझी सगळी माणसं भूलख आहेत, भूलख. आणि त्या दिवशी ते शेखरचा पाठलागी करू शकते. त्यांना खरंपणे त्या शेखरचा पाठलागी करता आला नाही त्या दिवशी. सर, अचानक पोलिसांनी अडवलं शेखरला, पण तो शेखर वेगळाच वाटत होता, म्हणून आपले पंटास पळून आले. कोणीतरी अक्कल असते ना, त्या थांबले असते ते थोडा वेळ, आणि शेखर राहतो कुठे ते पाहूनच आले असते. सर, शेखर पर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग आहे. सुमितची बहीण दिसली, तो शेखर त्या सुमितचा मित्र आहे. आज जर शेखर आला नाही ना, तर मग त्या सुमितच्या बहिणीला उठला. एकदा हाती लागला ना की अशी पिरगा तू त्याची मान की वाटी एवढं गोळ आणि हात पण जीप बाहेर आली पाहिजे. काही करू शकणार नाही तुझा तो बॉस आणि तसं तो सर मुकट्यानं 15 लाख रुपये काढून दे. 15 लाख? 5 माझे, 5 तुझे आणि 5 मिताली. पण मी असा इथे किती दिवस राहू? तुला जायचं असेल तर जा. त्या बॉसचा तुझ्यावर संशय आहे, इथून बाहेर पडला तर संपलाच. उद्यापर्यंत सांग, आपले 5 लाख रुपये घे आणि गावी जाऊन एखादा छोटासा धंदा सुरू कर. आणि तुला काय वाटत, बॉस मला सोडेल? उद्यापर्यंत तुझा बॉस स्वतः तरी जिवंत राहतो की नाही हे देवाला काय. हे बघ, आज 15 लाख रुपये घेतल्यानंतर तुझा तो बॉस आणि तुझ्या त्या सरबीला मला भेटायला जावंच लागणार आहे. का? अरे का म्हणते, त्याचा अड्डा एक तर मी बघितलेला आहे, शिवाय तुझ्या आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत हे सुद्धा त्याला माहिती. शिवाय उद्यापर्यंत मी त्याच्याकडून 15 लाख रुपये लुटलेले सुद्धा, तेव्हा तो आपल्याला सहजच पैकी सोडेल असं वाटत होत. तेव्हा त्याचा बंदोबस्त करावाच लागेल मला. आणि त्या राक्षसी सरबीचा बंदोबस्त करायला तू एकटा जाणार आहेस? मी एकटा नाही, तुला सुद्धा माझ्याबरोबर यावं लागणार आहे. चल येतो. शब्दाचा पक्का आहेस. आय लाईक. राजन कुठे? तुला नेमकं काय हवंय? राजन कुठे हे जर सांगणार नसाल तर माझा राहिलाच. शेखर, तू हुशार आहेस, तू स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीस. त्याची मागणी सर 15 लाख जास्त होत आहे. मी माझे 2 मित्र गमावले, सुमित आणि राजन, त्यांच्या जीवाच्या बदल्यात ही रक्कम फार थोडी. मी हा सौदा नाकारू शकतो,
कारण राजन कुठे आहे हे आम्हालाही माहिती नाही. पण मला माहिती आहे ना तो कुठे आहे, कारण तो इथे तुमच्याकडे आला आणि त्याच्यानंतर परत आलाच नाही. खोटं आहे हे असेल, पण मी पोलिसांना हेच सांगणार आहे. मला वाटतं तुमच्या जीवाची किंमत 15 लाख म्हणजे फार थोडी. मी 15 करोड सुद्धा मागितले असते ना तरी सुद्धा तुम्ही ते द्यायला सहज तयार झाला असतो. मला माझ्या विरुद्धचे सगळेच्या सगळे पुरावे ताबडतोब हवे आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजता तुमची आवडती नाही, फक्त पैसे तयार ठेव. तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? आत्ताच म्हणत तू शब्दाचा पक्का आहे म्हणून. आणखी एक, मी इथून बाहेर निघाल्यानंतर माझा पाठला कोणता कामा नाही, नाहीतर मी सरळ पोलीस स्टेशन मध्ये जाईल. आणि हो, त्या सुमितच्या बहिणीला म्हणजे मितालीला याच्या पुढे त्रास होता कामा नाही. हा आपला सौदा संपला की हिला तुझ्या एवढ्या अटी मान्य करतोय मी, त्याबद्दल तू आम्हाला काय देणार? एक फार मोठ सरप्राईज देणार आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता आम्हाला आता तरी सांगणार आहेस का धुरंधरच काय चाललंय आणि इथे काय आहे? सर, 10 वर्षांपूर्वी जेलमधून एक कैदी फरार झाला होता, कल्लू बिलाल, आठवतं तुम्हाला? श्यामल, टू द पॉइंट. सर, टू द पॉइंटच बोलते. कल्लू बिलालच काय? सर, तो या बिल्डिंग मध्ये आहे. हो सर. मग अधिकाने सांगितलं धुरंधरनं मला? 9 खुनांचा आरोप आहे त्याच्यावर, लोकांना इलेक्ट्रिक फर्नेस मध्ये जाळायचा तो. चल. सर, घाई नको, इथेही फर्नेस असण्याची शक्यता आहे, कारण 10 वर्षांपूर्वी तो जे करायचा ते आताही होत आहे. अच्छा, आता माझ्या लक्षात आलं, धुरंधरला मिसिंग कंप्लेंट फाईल का हव्या होत्या? सर, बिलाल आणि त्याचा एक साथीदार राजिंदर जो लहान मुलाचं ट्रॅफिकिंग करायचा, ती दोघही आत आहेत. आणि तुलाही माहिती कोणी दिली? सर, पोलीस रेकॉर्ड. सर, ते बघा, धुरंधर सर आणि असीम. तिसरा कोण आहे? सर, कुणास ठाऊ. चल जाऊया आपण आता. सर, इशारा झाला की लगेच निघूया. उशीर व्हायला नको होता, आतापर्यंत यायला हवं. सर, राजन इज हियर, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सर, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, मी तुम्हाला एक मोठा सरप्राईज देणार आहे म्हणून. सो हिअर इट इज. पुरावे? आधी 15 लाख, असे बॅकेन बाहेर. आधी पुरावे. आधी 15 लाख रुपये घेऊन माझा माणूस बाहेर जाईल आणि मग मी तुम्हाला पुरावे देईल. ते शक्य नाही. ठीक, तो बेल इज ऑफ. थांब शेखर, जाऊ दे. काळजी करण्याची गरज नाही, कारण की दोन्ही माणसं आपल्या ताब्यात आहे. अच्छा, बॅक चेक कर. धुरंधर, पुरावे.
का तुम्ही? आता तुम्हा दोघांना इथून कधीच बाहेर जाता येणार नाही. बाहेर असल्या त्या शेखरच्या माणसाला धरा आणि आत आणा. माफ करा मिस्टर राजेंद्र, पण ते दोघ सुद्धा येणार नाही. कारण त्या दोघांना सुद्धा माझ्या माणसांनी आतापर्यंत लोळवलं. शेखर सर मी जास्त त्रास करून घेऊ नका. इन्स्पेक्टर साने आणि त्यांची सगळी टीम बाहेर होती. त्यांनी घेरलंय तुम्हाला. साने येतीलच इतक्यात. या साने सर, हे तुमचे दोन्ही गुन्हेगार. सर मी उर्फ कल्लू पिला राजेंद्र. यू आर अंडर अरेस्ट. बल्ला त्यांची इलेक्ट्रिकची भट्टी सुद्धा इथेच असण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये यांनी सुमित सकट सगळ्यांना जाळून टाकलं. ओळखस तू? तुझ्यासारख्या गिधाडांच्या छातीमध्ये थडके भरवण्यासाठी ज्याची एक फक्त नजर कापली आहे तो डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत. शेखर तू डिटेक्टिव्ह धुरंधर निमय? डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत निमय. एनी डाऊट? धुरंधर. नो डाऊट. धुरंधर. मिताली, तुझ्या भावाला तर आम्ही काही वाचवू शकलो नाही. पाच लाख रुपये तुला तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता येऊ. सर, सुमित आता कधीच परत येणार नाही हे मला माहिती होत. तशी मी माझी मानसिक तयारी पण केली होती. पण सर, सुमितने माझ्यासाठी जितकं केलं नसतं तितकं असीमने केलंय. दर रक्षाबंधनला मी सुमितला राखी बांधायचे. पण असीम, आता तू येशील ना रक्षाबंधनला राखी बांधून घ्यायला? थँक्यू सर, येते मी. पोपट. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट. अचूक अभेद क्षणी बाप तो क्षणी थवार. चोर चपाटे होती कार जोशीला. धुरंधर.